श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिर परिसरात यात्रेवेळी आणि इतर वर्षभरामध्ये असणारे प्रसाद विक्रेते आणि तयार अन्नपदार्थ स्टॉलधारक, हॉटेल व्यावसायिक, महिला बचत गट यांना अन्नपदार्थ स्वच्छ आणि सुरक्षितरित्या तयार करण्याबाबत तसेच अन्न सुरक्षा आणि कायद्यामधील तरतुदीबाबत माहिती देण्याबाबतचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. अन्न व औषध प्रशासन सिंधुदुर्ग व श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिर परिसरात यात्रेवेळी व इतर वर्षामध्ये असणारे प्रसाद विक्रेते व तयार अन्नपदार्थ स्टॉलधारक, हॉटेल व्यावसायिक आणि महिला बचत गट यांना अन्नपदार्थ स्वच्छ व सुरक्षितरित्या तयार करण्याबाबत तसेच अन्न सुरक्षा व कायद्यांमधील तरतुदींबाबत माहिती देण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण शिबिरास प्रशासनातर्फे सहाय्यक आयुक्त शिंगाडे, अन्न सुरक्षा अधिकारी वेद पाठक, श्रीमती खरात तसेच देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष अरविंद वाळके, खजिनदार श्रीकृष्ण बोंडाळे, सचिव नरेश जोईल, व्यवस्थापक रामदास नेमन, अन्य सहकारी तसेच विशेष प्रशिक्षक रंजन गम हे उपस्थित होते. सदर शिबिरात अन्न परवाना, खाद्य सुरक्षा यांच्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच माजी सरपंच दीपिका मुणगेकर यांनीही बचत गटांना मार्गदर्शन केले. कोकण लाईव्हसाठी केतन भगत, देवगड.